तयाघडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी रशियाकडून युक्रेनमध्ये सध्या युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे। आज या युद्धाचा 10वा दिवस होता। गेल्या 10 दिवसांपासून रशियाकडून युक्रेनमध्ये सातत्याने युद्ध पुकारलं गेलेलं होतं। तर रशियाकडून युक्रेनमध्ये सध्या युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। युक्रेनमध्ये जे नागरिक सध्या अडकलेले आहेत त्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। रशियाकडून सध्या युद्धबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे। सुरक्षित कॉरिडॉर निर्माण करून देण्यासाठी म्हणून हा निर्णय झालाय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, रशियाकडून जी युद्धबंदीची घोषणा केली गेलेली आहे त्यामागची कारण काय आणि ही तात्पुरती घोषणा आहे का? बरोबर आहे प्रज्ञा, साधारणपणे रशियाकडनं हा सीज फायर संदर्भातला निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मॅरिपोल आणि वोल्नोवका ही दोन शहरं आहेत सध्याला, इथे आताला सीज फायरचं युद्धविराम घोषणा झालेली आहे। हा तात्पुरता निर्णय आहे। प्रामुख्यानं जो दुसऱ्या बैठकीमध्ये त्यांच्याकडनं हे सांगण्यात आलेलं होतं की एक ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर आम्ही एक कॉरिडॉर सेफ पॅसेज तयार करूया आणि आत्ताला जी मोठी दुर्घटना झालेल्या आहेत, मोठे हल्ले ज्या शहरांवर झालेले आहेत तिथनं ही नागरिक जखमी जे आहेत त्यांना बाहेर काढून त्यांना फर्स्ट एड असेल, मेडिकल सुविधा असेल त्या पुरवण्याचा प्रयत्न एकूणच करण्यात येणार आहे। युक्रेनकडनं ही मागणी करण्यात आलेली होती रशियाला आणि रशियानी त्या संदर्भात भूमिका घेत आज साधारणपणे 10 वाजताच्या दरम्यान मॉस्को टाइम 10 वाजता पासून ते 6 वाजेपर्यंत बरोबर आहे। अभिषेक, येतेस तुझ्याकडे सध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।